पुण्यातील डेक्कन पोलिसांनी 1 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर काही लोक चलनातून बाद झालेल्या नोटा घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी या नोटांनी भरलेली बॅग जप्त केली आहे. एरोडा परिसरात राहणाऱ्या गीता शहा या 70 वर्षीय महिलेकडून या नोटा ताब्यात घेण्यात आल्यात. तिच्यासोबत गणेशपेठेत राहणारा चव्हाण नावाचा इसमही होता. तर जप्त करण्यात आलेल्या नोटा या 1000 तसंच 500 जुन्या नोटा आहेत. या नोटा कुणाकडून तसंच कशासाठी आणल्या होत्या त्याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. तर पोलिसांनी नोटा घेऊन येणाऱ्या दोघांनाही ताब्यात घेतलं. गीता शाह नावाची, जिचं वय 70 आहे, आणि तिच्यासोबत एक चव्हाण नावाचा ग्रस्त होता. ही गीता येरवड्यातील राहणारी आहे आणि चव्हाण गणेशपेठेतील राहणार आहे. त्यांची बॅगची तपासणी केली असता त्यात 1000 आणि 500 रुपये दराच्या जुन्या नोटा 1 करोड रुपये मिळालेल्या आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.